अनिल परब आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये स्पर्धा दिसते की अधिक खोटं कोण बोलू शकते। अनिल परब गेले काही महिने रोज रोज ओरडतात की माझा रिसोर्टशी काहीच संबंध नाही। आज महाराष्ट्राचे डीजी ना आम्ही हे सगळे डॉक्युमेंट दिले आणि या डॉक्युमेंट मधलं एक पत्र वाचून दाखवतो। अनिल परब म्हणतात हा रिसोर्ट सदानंद कदम त्यांचा पार्टनरचा आहे, त्यांचा पार्टनरनी ही जागा विकत घेतली। पार्टनरनी जे उद्धव ठाकरे सरकारला पत्र दिले ते वाचतो। सदानंद कदम म्हणजे रामदास कदमचे लहान धाकटे भाऊ। त्याने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे, मी अर्जदार सदानंद गंगाराम कदम रत्नागिरी ग्राम पंचायत नमुना नंबर 8 या अभिलेखात नोंद होणे बाबत। पत्राची तारीख आहे 27 जानेवारी 2021। 27 जानेवारी 2021 अनिल परब मंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री। वरील विषयाने आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की मी श्री सदानंद गंगाराम कदम मौजे मुरुड येथील गट क्रमांक 446 म्हणजे जमीन सर्वे नंबर 446 व येथील मालमत्ता क्रमांक 1074। उद्धव ठाकरे साहेब जरा ऐकून घ्या आणि वो अनिल परब खोटं किती बोलायचं। वो सदानंद कदम म्हणतात की मी मुरुड येथील गट क्रमांक 446 व मधील मालमत्ता क्रमांक 1074 ही पूर्वी श्री अनिल दत्तात्रय परब यांचे नावे दाखल असून जमीन पण अनिल परब, रिसोर्ट पण अनिल परब यांच्या नावाने आहे असं 27 जानेवारी 2021 सदानंद कदम लिहितात। हे यांच्या नावाने असून हे मी खरेदी केली आहे जमीन व मालमत्ता, ती माझ्या नावाने करावी ही विनंती, सोबत मी खरेदी खत आणि बाकी पेपर देत आहे। अब तेरा क्या होगा कालिया। अनिल परब साहेब गेले वर्षभर किती खोटं बोलतात, आता तुम्ही बोलतात की उद्धव ठाकरे बोलायला लावतात। हे तुम्ही ज्या सदानंद कदमची साक्षी देतात त्या सदानंद कदमनी लिहून दिलं आणि सदानंद कदमचा नावाने एप्रिल 2021 मध्ये त्यांनी 2021-22 चा मालमत्ता कर भरला, त्यानंतर ही मालमत्ता हा रिसोर्ट 2021 चा जुलै मध्ये कदमच्या नावाने ट्रान्सफर झाला। हे अनिल परब दुसरं पत्र, हे पत्र आहे त्यात अर्जदार अनिल दत्तात्रय परब त्यांनी लिहिलं आहे की मी अर्जदार मुरुड दापोली येथील गट क्रमांक 446 मध्ये नवीन बांधकामात जे विवाद साठेच्या नावाने परवानगी घेतली होती ते बांधकाम पूर्ण झाले आहे आणि सदर गट क्रमांक 446 व त्यामधील बांधकाम आता मी विवाद साठे यांच्याकडून रजिस्टर खरेदी खताने खरेदी केलं आहे, त्याचा एसेसमेंट उतारा माझ्या नावाने द्यावा। हे अनिल परबचं पत्र आहे। आता आणखीन पुढची गंमत बघा, त्यांनी सोबत खरेदी खत जोडलं आहे। ही जे खरेदी खत आहे त्या खरेदी खत हे एग्रीकल्चर लँड म्हणून आहे। अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स 2 वर्षाचा भरला, त्याच्या पावत्या देत आहेत। मी पोलिसांना सांगितलं आहे या 446 वर 2 रिसोर्ट आहे, एक मुळे यांचा सी कॉन्च रिसोर्ट
त्यांच्या विरोधात FIR 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी रजिस्टर केली. मग अनिल परब त्या विरोधात FIR का नाही? हे FIR अनिल परबच्या विरोधात दाखल करावाच लागणार अशी मागणी मी महासंचालकांकडे केली आहे. काय उत्तर दिलं महासंचालक साहेबांनी? ते काय उत्तर देतात मला दमडी जी पडली नाही, कारण की ते ठाकरे जे पोलीस आहेत त्यांना ते रजिस्टर FIR करावीच लागणार. कारण खोटाळले अनिल परब, स्वतःच पत्र दिलं माझी प्रॉपर्टी आहे म्हणून उसका कोई लेना देना नहीं, FIR करावीच लागणार. करावीच लागणार काय? उद्धव ठाकरे जी काय शिवसेना चालवतात काय? माफिया सेनेचं कार्यालय तोडायत? हे महाराष्ट्रात 12.5 कोटी जनतेचे महासंचालक आहेत, त्यांना करावीच लागणार. उद्धव ठाकरे और अनिल परब कितना झूठ बोलते हैं. जो दापोली में रिसोर्ट है वहां पर 2 रिसोर्ट है, एक मुले का, उनके खिलाफ उद्धव ठाकरे की पुलिस ने FIR कर दिया, लेकिन अनिल परब के रिसोर्ट के खिलाफ FIR नहीं हो रहा है. मैंने आज डॉक्यूमेंट दिए पुलिस महासंचालक को कि जिसके पास से रिसोर्ट सदानंद कदम ने खरीदा, वो सदानंद कदम भी शिवसेना का पदाधिकारी है, उसने पत्र लिखा है उद्धव ठाकरे को, ठाकरे सरकार को, कि मैंने अनिल परब के पास से रिसोर्ट खरीदा है, ये रिसोर्ट अनिल परब ने बनाया है, ये रिसोर्ट अनिल परब का है, ये रिसोर्ट पे प्रॉपर्टी टैक्स अनिल परब भर रहा है. तो जो FIR हो या फौजदारी कार्रवाई हो, वो सदानंद कदम ने अनिल परब के खिलाफ होनी चाहिए. और इसने आज पुलिस को मैंने सब डॉक्यूमेंट दिए, अब अनिल परब के खिलाफ FIR उद्धव ठाकरे को करनी ही पड़ेगी. आज तक उद्धव ठाकरे जी की माफिया पुलिस ने FIR दर्ज नहीं की है, क्योंकि अनिल परब का बयान, वो रोज मुझे कहते हैं कि अनिल परब कहते मेरा कोई संबंध नहीं है, मेरा ये जमीन से संबंध नहीं है, मेरा इस रिसोर्ट से संबंध नहीं है, मैंने सदानंद कदम को बेच दिया है. इसलिए सदानंद कदम का स्टेटमेंट मुझे आज पुलिस को देना पड़ा कि सदानंद कदम कहते हैं कि मुझे अनिल परब ने बेचा है, मैंने खरीदा है, लेकिन सिर्फ जमीन नहीं, जमीन के ऊपर रिसोर्ट भी था, वो रिसोर्ट अनिल परब का था. यानी जो CR-Z में रिसोर्ट बना है, गैर कानूनी रिसोर्ट बना है, वो अनिल परब ने बनाया है. कार्रवाई अनिल परब के खिलाफ हो. अरे उद्धव ठाकरे तो माफिया सेना, उद्धव ठाकरे तो माफिया सेना के माफिया मुख्यमंत्री है, वो तो सब इसी प्रकार से करते हैं. आपने देखा कि सचिन वादे अभी माफी का साक्षीदार बन गया, वो मंटू हिरण की हत्या करवा दी उद्धव ठाकरे ने सचिन वादे के थ्रू. तो ये तो माफिया सरकार इसी प्रकार के काम करती है. ये देखो, ये मैंने महासंचालक पुलिस को बोल दिया है, आप महाराष्ट्र के 12.5 करोड़ जनता के पुलिस हो, ये ठाकरे की माफिया सेना के नहीं, पुलिस को FIR लेनी ही पड़ेगी, लेनी ही पड़ेगी. सर दूसरा प्रश्न है, ABP माझा उघडा डोळे बघा नीट.